पनवेल महापालिका हद्दी मधल्या गावठाणातल्या ज्या वायर्स आहेत मग त्याच्यात पनवेल शहरात असतील तशा त्या सगळ्या गावांमध्ये पण असतील. बरोबर आहे. त्या सगळ्या गावांमधल्या ज्या वायरिंग आहेत त्या भूमिगत करायच्या असेल तर त्याचं एस्टिमेट पॅनलने जर तयार झालं महापालिका एकदा पनवेल शहरासाठी मागे मग कधीतरी कळंबोली गावासाठी मागे मग खारघर गाव असं होऊ नये. हे एकाच वेळेला व्हावं त्यामुळे या सगळ्या भूमिगत करण्याचं एस्टिमेट जर एका वेळेला मिळालं तर महापालिकेला राज्य सरकारकडे याची मागणी आम्हाला करता येईल. आमदार म्हणून आम्हाला त्याचा पाठपुरावा त्याच्यामध्ये आम्हाला करता येईल. पनवेल तालुक्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी महावितरणतर्फे लोकशाही दिन साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्या संदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनी येथील श्री कृपा हॉल येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सतीश सरोदे व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत बगडे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, समीर ठाकूर, अजय बहिरा, मुकित काझी, हरेश केणी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नेत्रा पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रमोद भिंगारकर, भीमराव पोवार, ब्रिजेश पटेल उपस्थित होते. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वाढीव देयके, मीटर बदलताना घेतले जाणारे पैसे, कर्मचाऱ्यांची उद्धट उत्तरे, वीज गेल्यानंतर फोन न उचलणे अशा विविध समस्यांच्या अनुषंगाने बैठकीत अनेकांनी तक्रारी केल्या. महावितरणाच्या कार्यालयात CCTV बसवा म्हणजे कोण खोटं बोलते ते समजेल असेही सुनावण्यात आले. माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी तर वीज गेल्यावर रात्री आम्ही नागरिकांबरोबर कार्यालयात जातो तर कर्मचारी नसतात, पण तोडफोड होईल म्हणून पोलिसांना मात्र फोन करून बोलावून घेतात, नाहीतर आम्ही त्यांना दाखवून दिले असते असे बोलावून दाखविले. अनेक सोसायटीमध्ये असलेल्या DP मुळे अपघात, त्यांची जागा बदलण्याची मागणी करूनही बदललेल्या जात नाहीत अशा प्रकारच्या अनेक तक्रारींचा पाढा माजी नगरसेवक आणि नागरिकांनी वाचला. अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांनी आपल्या फोन संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्यास आपली तक्रार फोन करून टोल फ्री नंबरवर नोंदवा म्हणजे त्याची दखल घेतली जाईल असे सांगितले, पण टोल फ्री नंबरवर अनेक वेळा व्यस्त असतो, तुम्ही लाईनवर आहात अशी टेप वाजत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांनी किती वेळ वाट पाहिजे ते सांगा, त्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यास सुचविले. मीटर बदलण्यासाठी तो जळला असल्यास 600 रुपये चार्ज घेतो, फॉल्टी असल्यास फुकट बदलून दिला जातो असे स्पष्ट केले. आमच्याकडे मीटर नसल्यास 2 दिवस डायरेक्ट सापळे दिला जातो, नंतर त्याची सरासरी बिल घेतले जात असल्याचे सांगितले. वीज ग्राहकांच्या तक्रारी पाहून त्यांनी महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन प्रत्येक विभागात सुरू करण्यात येऊन तक्रारीचे निवारण करण्यात येईल असे सांगितले. पनवेलमध्ये आज पनवेल तालुक्यातील वीज वितरण संदर्भामध्ये असलेल्या सर्व समस्यांच्यासाठी तक्रार निवारण शिबिराचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं. त्याला SC गायकवाड साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. मी या निमित्तानं ज्यांनी समस्या मांडल्या त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. खरं तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या यातना, हालअपेष्टा यांना सगळ्यांना सोसाव्या लागत आहेत. पायाभूत सुविधांचा विकास मधल्या कालावधीमध्ये झालेला नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या समस्यांना, या सर्व नागरिकांना सामोरं जावं लागतं. प्रचंड प्रमाणामध्ये पनवेल आणि परिसराची लोकसंख्या वाढली आहे, मोठ्या प्रमाणावरती कस्टमर्स यांचे MSDC वाढले, या सगळ्यांना चांगली सेवा मिळाली पाहिजे ही सर्वांची मागणी आहे. अनेक वेळेला तक्रारी करूनही त्याच्यातून मार्ग निघत नाही अशी स्थिती होते. मला आनंद आहे की SC गायकवाड साहेब यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून या सगळ्याला उत्तरं दिलीत आणि त्या पद्धतीने कारवाई करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून मग दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी अशाच पद्धतीनं लोकशाही दिनी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी
या तक्रारींचं निवारण करण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये याची व्यवस्था करतील की जेणेकरून असा एकाच वेळेला त्याचा निपटारा करावा लागणार नाही। त्या व्यतिरिक्त ज्या ज्या पायाभूत सुविधांची कमतरता आहे या संदर्भामध्ये त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे। वर्षानुवर्ष काही तक्रारी केल्या जातात त्याच्यावरती मार्ग निघत नाही, त्या बाबतीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आणि राज्य सरकारच्या मदतीनं पायाभूत सुविधांच्यासाठी कुठे निधी लागणार आहे त्याच्यासाठीचा पाठपुरावा करणं यासाठी ते फॉलोअप करतील आणि मी त्याचा फॉलोअप करून ते त्या ठिकाणी मागणी करतील त्याचा फॉलोअप मी करून या दृष्टिकोनात लवकरात लवकर कसं होईल हा प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेलकरांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे MSDC ने कारवाई केली पाहिजे ही सर्वांचीच मागणी आहे। मला अपेक्षा आहे की या संदर्भामध्ये तक्रार करण्याची पद्धती याच्यामध्ये बदल होईल, या संदर्भामध्ये केलेल्या तक्रारीवरती निवारण काय केलं याची माहिती ग्राहकाला दिली जाईल आणि वीज वारंवार खंडित होणं हे प्रकार थांबवून त्याच्यामध्ये अशी खंडित झाली तर त्याचे दखल घेऊन ती लवकरात लवकर त्याची दुरुस्ती होईल आणि असे वारंवार खंडित होण्याच्या ठिकाणची कारणं शोधून त्यासाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई केली जाईल। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।